जिल्हा झटपाट. राज्यपाल सी पी राधाकृष्णन नाशिक दौऱ्यावर. ओझर विमानतळावर पालकमंत्री दादा भुसे यांनी केलं स्वागत. अनेक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ सनदी अधिकारी होते उपस्थित. जालन्यात गणेश फेस्टिवल 2024 कार्यक्रमाला सुरुवात. खासदार कल्याण काळे यांच्या उपस्थितीत पार पडलं उद्घाटन. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी गणेश मंडपात अवतरली अयोध्येतल्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती. भाविकांचा दर्शनासाठी ओघ. अहमदनगर जिल्ह्यात 6 कोटींच्या अपहार प्रकरणी ध्येय मल्टीस्टेट निधी लिमिटेडच्या 5 शाखांवर पोलिसांचे छापे. महत्त्वाची कागदपत्र जप्त. रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात ऐन गणेशोत्सवात तिहेरी हत्याकांड. पोलीस तपास सुरू. धाराशिव इथं संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान आणि सामाजिक न्याय या विषयावर अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या वतीनं व्याख्यान संपन्न. परभणी जिल्ह्यात पूर्णा शहरात उच्चभ्रू वस्तीत 5 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. 2 जणांवर गुन्हा दाखल. एकाला अटक. वाशिम जिल्हा रुग्णालयात अतिशय जोखमीची शस्त्रक्रिया करत डॉक्टरांनी वाचवले गरोदर मातेचे प्राण. सर्व वैद्यकीय चमूचं होतंय कौतुक. जालन्याच्या अंबड शहरात काढण्यात आली भटक्या विमुक्त आदिवासींची रॅली. भटक्या विमुक्तांसाठी ॲट्रॉसिटीसारखा विशेष कायदा करण्याची मागणी. आणि मुंबई दूरदर्शनचे ज्येष्ठ रंगभूषाकार डी सोमकुंवर यांचं वयाच्या 79व्या वर्षी निधन. कैक दिग्गज रंगभूषाकार घडवले. अनेक मार्गदर्शक पुस्तकंही लिहिली होती.